Good morning, children. Today we are going to see Standard 2nd EVS 12th chapter Plants and Their Uses. वनस्पती व त्यांचे उपयोग याचा अभ्यास आपण या पाठामध्ये करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. Let's start. Plants and trees are very important part of our environment. आपल्या पर्यावरणाचा महत्त्वाचा भाग म्हणजे वनस्पती आणि झाडे हे आहेत. It is useful and helps us in the various ways. आता ही जी झाडं आणि वनस्पती आहेत यांचे उपयोग किंवा ते आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे मदत करतात किंवा त्यांचे वेगवेगळे उपयोग आपल्याला होतात. Trees gives us shade when the sun shines bright and wood to make furniture. आता ते uses कोणते कोणते आहेत, उपयोग कोणते आहेत, तर झाडे काय करतात, सावली देतात. शेड म्हणजे सावली, सावली देतात किंवा ज्यावेळी सूर्य खूप चमकत असतो किंवा सूर्य तापलेला असतो. अँड वूड टू मेक फर्निचर, आणि झाडे लाकूडही देतात फर्निचर बनविण्यासाठी. सम प्लांट्स अँड ट्रीज गिव अस फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स. काही वनस्पती काय देतात, फळं देतात आणि भाज्या देतात. व्हेजिटेबल्स म्हणजे भाज्या. ओके, प्लांट्स अँड ट्रीज गिव अस ऑक्सिजन विच इज इसेन्शियल फॉर अस टू लिव. आणखीन काय देतात आपल्याला वनस्पती किंवा झाडे, आपल्याला काय देतात, तर ऑक्सिजन देतात जो आपल्याला जगण्यासाठी खूप गरजेचा आहे किंवा जगण्यासाठी आपल्याला खूप आवश्यक आहे. इसेन्शियल म्हणजे आवश्यक. ओके, कळाले वनस्पतींचे काय काय उपयोग आहेत ते किंवा झाडांचे आपल्याला काय काय उपयोग होत आहेत ते. लेट अस लर्न अबाउट अ फ्यू मोर युजेस ऑफ प्लांट. आता आणखीन काही प्लांटचे युजेस आपण पाहूयात. आता इथे काही पिक्चर्स दिलेले आहेत आणि त्यांचे नेम्स दिलेले आहेत. पहा, हे पिक्चर आहे वीटचं. वीट म्हणजे काय, तर गहू. हे आहे बाजरा. बाजरा म्हणजे बाजरीचं पीक आहे हे. त्यानंतर हे रागी. रागी म्हणजे नाचणी. राईस हे तांदूळ, तांदळाचं पीक आहे. आणि कॉर्न, कॉर्न म्हणजे मका. मका ही वनस्पती. ही सर्व वनस्पती आहेत ह्या, गहू, बाजरा, रागी, राईस आणि कॉर्न. या ज्या वनस्पती आहेत यांना काय म्हटलं आहे, तर इथे सिरियल्स असं म्हटलेलं आहे. सिरियल्स म्हणजे धान्य. धान्य देतात या वनस्पती आपल्याला, म्हणून ही धान्य आहेत. तर या वनस्पतीपासून वीट मिळतं, या बाजऱ्याच्या वनस्पतीपासून बाजरी मिळते, रागीच्या वनस्पतीपासून रागी मिळतं, नाचणी मिळते, तांदळाच्या वनस्पतीपासून तांदूळ मिळतो, मक्याच्या वनस्पतीपासून मका मिळतो. ओके, तर सिरियल्स अँड पल्सेस. सिरियल्स म्हणजे धान्य आणि कडधान्य. पल्सेस म्हणजे कडधान्य. वी गेट सिरियल्स लाईक वीट, बाजरा, कॉर्न, रागी अँड राईस फ्रॉम सर्टन प्लांट्स. आपल्याला जी धान्य मिळतात ती या काही वनस्पतींपासून मिळतात, म्हणजेच गहू, बाजरी, मका, नाचणी, तांदूळ याच्या ही जी धान्य आहेत ती आपल्याला या वनस्पतींपासून मिळतात. दीज प्लांट्स लुक लाईक ग्रास. आता ही दिसत आहेत कशासारखी दिसत आहेत, गवतासारखीच दिसत आहेत ना. तर ह्या ज्या वनस्पती आहेत त्या कशा दिसतात, ग्राससारख्या, गवतासारख्या दिसतात. मूग अँड मटकी आर द पल्सेस. मूग आणि मटकी आपल्याला माहिती आहेत, आपण रोज कडधान्य खातो, तर मूग मटकी काय आहेत, कडधान्य आहेत. ओके, सेकंड बी व्हेजिटेबल्स. व्हेजिटेबल्स म्हणजे भाज्या. आता वनस्पती आपल्याला भाज्या देतात, तर कोणत्या कोणत्या भाज्या आपल्याला वनस्पतींपासून मिळतात पाहूयात. वी गेट डिफरंट काइंड्स ऑफ व्हेजिटेबल्स फ्रॉम द प्लांट. आपल्याला वनस्पतींपासून वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या मिळतात. कोणत्या कोणत्या आहेत पहा, पम्पकिन. पम्पकिन म्हणजे काय, हे चित्र दिसते पहा, बरोबर, भोपळा. पम्पकिन म्हणजे भोपळा. लेडीज फिंगर. लेडीज फिंगर म्हणजे भेंडी. टोमॅटो. टोमॅटो माहितीच आहे सर्वांना, टोमॅटो. आणि कुकुंबर. कुकुंबर म्हणजे काकडी. या सर्व भाज्या आहेत ज्या आपल्याला कोणापासून मिळतात, वनस्पतींपासून मिळतात. सम व्हेजिटेबल्स ग्रो ऑन द ग्राउंड. आता काही भाज्या काय होतात, जमिनीवर वाढतात.
फॉर एक्झाम्पल इथं आहे स्पिनॅच, स्पिनॅच म्हणजे पालक. फेन्युग्रीक, फेन्युग्रीक म्हणजे मेथी. कॅबेज, कॅबेज म्हणजे कोबी. कॉलीफ्लॉवर, कॉलीफ्लॉवर म्हणजे फ्लॉवर. ह्या ज्या भाज्या आहेत ह्या भाज्या कुठे वाढतात, तर जमिनीवर वाढतात. ओके, नेक्स्ट. सम व्हेजिटेबल्स ग्रो अंडर द ग्राउंड इनसाइड द सॉइल, दे आर कॉल्ड रूट व्हेजिटेबल्स. आता काही भाज्या ज्या आहेत त्या कुठं वाढतात, तर जमिनीखाली वाढतात. इनसाइड द सॉइल म्हणजे मातीत, जमिनीच्या आत, जमिनीच्या खाली मातीत वाढतात. त्यांना काय म्हणतात, रूट व्हेजिटेबल्स. रूट व्हेजिटेबल्स म्हणजे काय, तर कंदमुळे असे म्हणतात. तर असे व्हेजिटेबल्स कोणते आहेत पहा, बीटरूट. बीटरूट हे आपण माहिती आहे, बीट आपण सर्वजण खातो. बीटरूट, बीटरूट म्हणजे बीट. पोटॅटो, बटाटा तर आपण सर्वजण आवडीने खातो, पोटॅटो म्हणजे बटाटा. ऑनियन, कांदा, हा ही सर्व, हे ज्या सर्व व्हेजिटेबल्स आहेत हे कुठे येतात, तर जमिनीच्या खाली येतात, मातीत येतात. याम, याम हे सुद्धा एक कंदमुळच आहे. आणि कॅरोट, कॅरोट म्हणजे गाजर. गाजर हे सुद्धा जमिनीखाली वाढतं. या सर्वांना काय म्हटलं आहे, तर कंदमुळं म्हटलेलं आहे, जी जमिनीखाली वाढतात. अंडरस्टँड. सी फ्रूट्स, फळे. आता फळे कुठली कुठली मिळतात आपल्याला, फळे कोणती पाहूयात. ॲपल्स, ऑरेंजेस, मँगोज, स्वीट लाईम, चिक्कू, पपया, जॅकफ्रूट, बनाना, कोकोनट एक्सेट्रा ग्रो ऑन ट्रीज. आता ही जी फळं आहेत कोणते, सफरचंद, ऑरेंज म्हणजे मोसंबी, मँगो आंबा, स्वीट लाईम संत्री, चिक्कू पपई, जॅकफ्रूट फणस, बनाना म्हणजे केळी, कोकोनट म्हणजे नारळ, हे सर्व कुठं वाढतात, तर झाडावर वाढतात. ग्रेप्स अँड वॉटरमेलन अँड पम्पकिन ग्रो ऑन प्लांट्स विच आर कॉल्ड कॅरियर्स. पण यापैकी काही म्हणजे ग्रेप्स, ग्रेप्स जे आहेत, द्राक्ष आहेत, ही वेली, वेलीवर वाढतात. म्हणजे हा द्राक्षाचा वेल असतो हा चढवरती वाढतो, म्हणजे ह्याला आधार दिल्यानंतर तो आधारावर वाढत जातो द्राक्षाचा वेल, म्हणून त्याला क्लाइंबर्स असं म्हणतात. द्राक्षाच्या वेलाला क्लाइंबर्समध्ये येतो. आणि वॉटरमेलन आणि पम्पकिन हे जे वेल आहेत हे जमिनीवरच वाढतात, त्यांना क्रीपर्स म्हणतात. ओके, इथे पिक्चर्स आहेत पहा, मँगो, बनाना, पायनॅपल, ॲपल, चिक्कू, ऑरेंज, पपया हे फ्रूट्स, आणि काही क्रीपर्स आणि क्लाइंबर्स आपल्याला झाडांपासूनच मिळत आहेत. ओके, वेली आणि झाडांपासून. नाऊ फ्लॉवर्स, टी फ्लॉवर्स. प्लांट्स गिव अस मेनी टाईप्स ऑफ डिफरंट फ्लॉवर्स. आता वनस्पती आपल्याला आणखीन काय देतात, तर वेगवेगळे प्रकारची फुलेही देतात. ईच फ्लॉवर हॅज डिफरंट कलर अँड शेप. आणि प्रत्येक फुलाचा रंग वेगळा आहे आणि आकारही वेगळा आहे. सम फ्लॉवर्स हॅव अ डिलाईटफुल फ्रेग्रन्स. काही फुलांना डिलाईटफुल म्हणजे खूप छान सुवास असतो, फ्रेग्रन्स म्हणजे सुवास. फ्लॉवर्स लाईक रोज, जॅस्मिन, लिली अँड चंपा हॅव सच अ फ्रेग्रन्स. आता त्यातील काही म्हणजे रोज, जॅस्मिन आणि लिली, चंपा, चाफा, गुलाब यासारख्या फुलांना काय असतो, वास असतो, सुगंधी असा वास असतो. आणि फ्लॉवर्स लाईक शो फ्लॉवर, पेरीविंकल अँड मेरीगोल्ड आर यूज्ड फॉर डेकोरेशन्स. आणि त्यातील काही शो फ्लॉवर्स म्हणजे ही पेरीविंकल आणि शो फ्लॉवर जे आहेत ती शोची फुलांची झाडे आहेत. आणि मेरीगोल्ड म्हणजे झेंडू, ही जी फुलं आहेत ही कशासाठी वापरली जातात, तर डेकोरेशनसाठी, सजावटीसाठी वापरली जातात. इथे फुलं आणि त्यांची नावं दिली आहेत पहा. पेरीविंकल हे पेरीविंकलचं पिक्चर आहे, म्हणजे शोसाठी वापरलं जातं. रोज सर्वांना माहिती आहे, गुलाब, चंपा, चाफा, जॅस्मिन, त्यानंतर मेरीगोल्ड, झेंडू, लिली, शू फ्लॉवर हेही शोचं, शोसाठी वापरलं जातं. ओके,
ई स्पाइसेस, स्पाइसेस म्हणजे मसाले, स्पाइसेस ग्रो ऑन प्लांट्स. आता हे जे मसाले आहेत हे सुद्धा वनस्पतींवरच वाढतात. स्पाइसेस आर इम्पॉर्टंट ॲज दे हेल्प्स मेक द फूड टेस्टी. आता स्पाइसेस कशासाठी महत्त्वाचे आहेत किंवा मसाले कशासाठी महत्त्वाचे आहेत, तर ते आपलं अन्न काय करतात, टेस्टी बनवतात, खूप चवीचं बनवतात अन्न. त्यामुळं मसाले हे अन्नामध्ये खूप महत्त्वाचा रोल प्ले करतात. आता इथे कोणते कोणते मसाले आहेत पहा, त्यांची नावं दिलेली आहेत पिक्चर विथ पिक्चर. इथे आहे हे क्लोव, क्लोव्स म्हणजे लवंग, बरोबर ना, लवंगचं चित्र आहे हे. हा एक मसाला पदार्थ आहे. इथं पीपर, पीपर म्हणजे काळी मिरी, कार्डेमॉन, कार्डेमॉन म्हणजे दालचिनी, चिली म्हणजे मिरची, जिंजर आले, सिनेमॉन म्हणजे वेलदोडा आणि टर्मरिक पावडर म्हणजे हळद पावडर. हे सर्व काय आहेत, मसाले आहेत जे आपल्या जेवणाची चव वाढवण्यासाठी खूप महत्त्वाचा रोल प्ले करतात. नेक्स्ट, प्लांट्स गिव अस ग्राउंडनट, सनफ्लावर, कोकोनट अँड सीसम सीड्स फ्रॉम विच वी ऑब्टेन्ड ऑइल्स फॉर कुकिंग फूड. आता वनस्पती आणखीन काय देतात आपल्याला, तर शेंगदाणे देतात, ग्राउंडनट म्हणजे शेंगदाणे, सनफ्लॉवर म्हणजे सूर्यफूल, कोकोनट म्हणजे नारळ अँड सीसम, सीसम म्हणजे तीळ, यांच्या बिया देतात ज्याच्यापासून आपण काय काढतो, तेल काढतो आणि ही तेल आपण जेवणामध्ये जेवण बनवण्यासाठी वापरतो. ओके, हे कोकोनट ऑइल आहे नारळाचं तेल, ग्राउंडनट ऑइल आहे शेंगदाण्याचं तेल. ओके, हाही एक यूज आहे प्लांट्सचा. एफ, मेडिसिनल प्लांट, काही काही वनस्पती अशा आहेत की त्याचा औषधी वनस्पती म्हणून उपयोग केला जातो, तुम्हाला माहिती आहेत का त्या? हो, चला तर मग पाहूयात. प्लांट्स सच ॲज बेसिल, लेमन ग्रास, जिंजर, टर्मरिक अँड नीम हॅव मेडिसिनल व्हॅल्यूज. आता अशा प्लांट्स जे म्हणजे कोणत्या कोणत्या, तर तुळस, लेमन ग्रास म्हणजे गवती चहा, जिंजर म्हणजे आलं, टर्मरिक म्हणजे हळकुंड किंवा हळदही म्हटलं तरी चालेल, अँड नीम म्हणजे कडुनिंबाचं झाड किंवा पान हॅव मेडिसिनल व्हॅल्यूज. या सर्वांना औषधी किंमत आहे किंवा याचा औषध म्हणून उपयोग होतो. वी प्रिपेअर मेडिसिन फ्रॉम देम, आणि यांचा औषध बनवण्यासाठी सुद्धा उपयोग करतात. ओके, हे बेसिस म्हणजे तुळस आहे, हे लेमन ग्रास म्हणजे गवती चहा आहे, आल्य आणि हळकुंड आणि नीम. ओके, कळाले मेडिसिनल प्लांट्स कोणते आहेत ते. नाऊ जी अदर यूजफुल प्लांट्स, आणखीन काही दुसरे उपयोगी वनस्पती कोणतं, तर द शुगर केन प्लांट गिव्ज अस शुगर अँड जॅगरी. शुगर केन प्लांट म्हणजेच काय, तर ऊस आपल्याला काय देतं, शुगर, साखर आणि गूळ देतो. ऊसापासून आपल्याला साखर आणि गूळ मिळतं. कॉटन अँड ज्यूट प्लांट्स आर यूज्ड फॉर मेकिंग क्लोथ. आणि कॉटन म्हणजे कापूस आणि ज्यूट, ज्यूट हे प्लांटच आहे, यापासून आपल्याला कापड बनवण्यासाठी या वनस्पतींचा उपयोग केला जातो, ज्यूट आणि कॉटन या वनस्पतींचा. आणि शुगर केन प्लांट म्हणजे ऊसापासून साखर आणि गूळ मिळतं. ओके, अंडरस्टँड यूजेस ऑफ प्लांट्स. प्लांट्स अँड ट्रीज ऑल्सो नीड टू बी टेकन केअर ऑफ. आता या वनस्पती आणि झाडांची काळजी घेणंही तितकंच गरजेचं आहे. त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर फर्स्ट वी शूड वॉटर द प्लांट्स रेग्युलरली. आपण दररोज झाडांना पाणी घातलं पाहिजे. ऑल्सो यूज फर्टिलायझर्स फॉर देअर हेल्दी ग्रोथ. आणि त्याचबरोबर त्यांच्या वाढीसाठी, निरोगी वाढीसाठी किंवा चांगल्या वाढीसाठी त्यांना नियमित खते दिली पाहिजेत. सेकंड, वी मस्ट स्प्रे पेस्टिसाइड्स टू प्रोटेक्ट देम फ्रॉम पेस्ट अँड इन्सेक्ट. आणखीन दुसरी गोष्ट म्हणजे कीटकनाशकांपासून संरक्षण, कीटकांपासून संरक्षण करण्यासाठी कीटकनाशकांची फवारणी केली पाहिजे. वी मस्ट प्रोटेक्ट देम फ्रॉम ॲनिमल्स. प्राण्यांपासून वनस्पतींचं, झाडांचं संरक्षण केलं पाहिजे. फोर्थ, वी मस्ट नॉट प्लग एनी प्लांट्स ऑर फ्लॉवर्स अननेसेसरीली. गरज नसताना किंवा अनावश्यकपणे फुलं किंवा झाडे तोडू नयेत. वी मस्ट प्लांट मोर ट्रीज अँड टेक गुड केअर ऑफ देम.
आणि आपण भरपूर झाडे लावली पाहिजेत आणि त्यांची काळजी घेतली पाहिजे. रिमेंबर, लक्षात ठेवा, टेक गुड केअर ऑफ प्लांट्स अँड ट्रीज. झाडांची आणि वनस्पतींची खूप चांगली काळजी घ्या. प्रोटेक्ट देम ॲज दे आर यूजफुल टू अस. आपल्याला ते खूप उपयोगी असल्यामुळे नेहमी त्यांचे संरक्षण करा. अंडरस्टँड दिस लेसन? थँक्यू चिल्ड्रन.